नमस्कार मी प्रेमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत अगदी छान असा गळा मटका गळा आणि त्याच्यावरती साडीचा कपड्याचा वापर करून अतिशय सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता साडीचा कपडा फक्त सहा इंचा घ्यायचं आहे आपल्याला डिझाईनसाठी इथे चौकोन करून घेतलं आहे मटका गळा घेण्यासाठी वरती तीन इंच आणि खाली चौकोनच्या बाहेर आपल्याला अर्धा इंच गोल करून त्या तीनला मिळवायचे म्हणजे अशा पद्धतीने आपला मटका गळा होईल आता जसा गळा आहे त्या गळ्याच्या साईडला आपल्याला कट करून घ्यायचंय गळ्यानुसार इथे आपण कटिंग केल्यानंतर आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर अगोदर आपण ब्लाऊज पीसचा कपडा आणि अस्तरचा कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचं आहे जस सगळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई घेणार आहोत त्यानंतर मुंड्याच्या ही बाजूला शिलाई म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आणि अस्तरचा कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला शिलाई करून आहे थोडासा कपडा या ठिकाणी आपला ब्लाऊज पीसचा वाढव होत असेल तर तो आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आणि फक्त अस्तरनुसार या ठिकाणी कपडा ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतली आता इथे कॅनव्हास पेपरचा वापर आपण डिझाईनसाठी करणार आहोत तर अस्तरवाल्या बाजूचा कपडा घेतला आहे आणि याच्यावरती आपण बनवणार आहोत डिझाईन मटका गळा आहे मटका गळ्यावरती पाहिजे ती डिझाईन तुम्ही घेऊ शकता अतिशय छान कोणत्याही प्रकारे तुम्ही अशी डिझाईन करू शकता आता इथे मी अर्धा गोल आकार केलाय आणि थोडासा तोच आकार मी वरती घेतलाय कळीचाच फुगीर करून तर अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता आता जो आकार होता तो कॅनव्ह पेपरचा तोच आकार आपण इथे आखून घ्यायचा आहे आणि जी डिझाईन आपण बनवली तीच डिझाईन आपण पुन्हा या कॅन्व्हस पेपरवरती बनवून घ्यायची कधीकधी काय होतं आपल्याला डिझाईन बनवायची असते आणि मग कशी डिझाईन बनवायची काय सुचत नाही तर अतिशय छान आणि मस्त अशा प्रकारे ही डिझाईन बनली जाते अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी करा कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करा छानच दिसते आणि सोप्यात सोपी पण आहे कमी वेळेत पण होते तर अशा पद्धतीने आपण आता ही डिझाईन या ठिकाणी कट करून घेतली आता जो साडीचा कपडा आहे त्याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत जो साडीचा कपडा आहे तो खूप जास्त कट करायचा नाही फक्त सहा इंचा कपडा आपण या ठिकाणी घेतला आहे आता इथे आपण जेवढा पाहिजे तेवढा ठेवलं बाकीचा कट केलाय आता मधोमध या ठिकाणी आपण देणार आहोत शिलाई तर मधोमध शिलाई दिल्यानंतर आपण बघा इथे मधोमध शिलाई दिली आणि आतल्या बाजूला आतल्या बाजूला आपल्याला त्यापूर्वी दाबटीप देऊन घेऊया आणि मग आतल्या बाजूला आपण कॅनव्हास पेपरचा जो भाग आहे तो या ठिकाणी जोडणार आहोत दाबटीप दिल्यामुळे काय होतं व्यवस्थित फिनिशिंग येते आणि छान असं हे जोडलं जातं आता आतल्या बाजूला आपण कॅनव्हास पेपरचा भाग ठेवला आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत मटका गळा म्हटले की सगळ्यांनाच मटका गळा आवडतो पण तोच मटकागळा थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये जर केला डिझाईनमध्ये तर अतिशय छान दिसतो तर अशाच मटक्या गळ्यावर तुम्ही छान छान डिझाईन करू शकता आता आपण कॅनव्हस पेपरचा जो भाग आहे कडेला थोडासा कपडा तसाच ठेवून कट केला आहे त्यानंतर आतली बाजू जी आहे तीही आपण या ठिकाणी कट करून घ्यायची म्हणजे गळ्याचा जो आकार आहे तो या ठिकाणी आपण कट आहे आता इथे आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर तिरकी कातर दिल्याने फिनिशिंग छान येते आणि दुमडण्यास सोपं जातं त्यामुळे जेव्हा तुम्हाला दुमडायचं आहे फिनिशिंग छान येण्यासाठी तुम्ही इथे तिरकी कातर देत चालायचंय आणि जे दुमडायचं आहे तो आकार तुम्हाला सारखाच ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने एक सारखाच ठेवायचा आहे जिथे कोणा आहे ना तिथे सुईचं जे टोक आहे ते खाली ठेवत चला आणि जो कपडा आहे तो व्यवस्थित तिथून असा दुमडायचा आहे म्हणजे जो आकार आहे हो तो फुगीर आकार तिथे तयार होतो आणि छान असा एकसारखा तो आकार येतो थो। थोडं थोडं करत दुमडायचं आहे खूप जास्त नाही दुमडायचं तर अशा पद्धतीने आपला आकार तयार झालाय आता आपल्याला जो अस्तरचा ब भाग आहे आतला तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा उलटा भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने गळ्यानुसार या ठिकाणी आपण करणार आहोत शिलाई शिलाई झाल्यानंतर आता इथे द्यायची आपल्याला तिरकी कातर त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा इथे कट करायचा जेव्हा तुम्हाला दुमडायचं आहे तेव्हा तुम्ही तिरकी कातर देत चला थोडासा कपडा कट चला त्याने छान असं दुमडलं जातं फिनिशिंग मस्त येते आता आपण सुईच्या बाजूला घेतलाय साडीचा जो कपडा आहे डिझाईनचा तो सुईच्या बाजूला घ्यायचा आहे आणि एकदम छान अशी शिलाई करायची पण थोडासा कपडा मी अस्तरचा बाहेर ठेवला आहे पायपिंग दिसावं यासाठी म्हणजे शेपरेट पायपिंग गोट लावण्याची गरज येत नाही आणि छान असा हा गळा आपल्या या ठिकाणी दिसतो जसं आपण असं वाटतं की पायपिंग लावली किंवा गोट दिलेला आहे अशा पद्धतीने शिलाई झाल्यानंतर आता आपल्या कडेला लगेच शिलाई करून घ्यायची धागा तोच वापरत चला जो कपड्याचा कलर आहे तोच आणि जर त्यावरती लेस लावायची असेल तर मग काय हरकत नाही पण जर मग नसन लावायची तो तर तुम्ही मॅचिंग वापरत चला आता इथे आपल्या गळा तयार आहे आता आपल्याला इथे एक ड्रॉपचा आकार घ्यायचा आहे तर ड्रॉप न घेता मी इथे थोडासा वेगळा आकार घेते म्हणजे थोडासा असा कोना टाईप घेतलाय आतमधून जरा कोणा येईल अशा पद्धतीने तर हा पॅच आपण आता साडीच्याच तिथे ठेवणार आहोत आणि शिलाई करून घ्यायची इथे तुम्ही पानाचा घेऊ शकता तुम्हाला हवा तो घेऊ शकता आता इथे आपल्याला तिरकी कातर देऊन धुमडून आहे साडीचा कपड्याचा वापर करून मटका गळ्यावरती अतिशय छान अशी दिसणारी ही डिझाईन आहे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा आता मध्यवर्ती ते आपण खून करून घेतली आणि जो पॅच आपण छोटासा बनवलेला आहे तो पॅच आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे आणि शिलाई करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे पॅच आपण ठेवून घेऊया आणि शिलाई करूया आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असा हे ठेवू शकता किंवा त्याच्याकडेला तुम्ही अशा प्रकारे लेस लावू शकता इथे मी लेस लावलेली आहे जी लेस तुम्ही लावता तिथे जिथे कोण आहे तिथे चुन घ्या म्हणजे जो आकार आहे तो छान दिसेल आता अर्ध्यापर्यंत लेस आपण लावित आल्यानंतर खालचा जो पॅच आहे त्याला सुरुवात करायची अशा पद्धतीने लेस लावायला सुरुवात करायची अशा प्रकारे तुम्ही लेस लावू शकता आणि अतिशय छान असा हा गळा आपला बनवू शकतो तर आता इथे आपण जी गोट किंवा पायपिंग म्हणतो तिथे आपण एकदम बारीक जरीवाली लेस लावणार आहोत कारण इथे जर तुम्हाला प्लेन ठेवायची तर तुम्ही प्लेन ठेवू शकता किंवा लेस लावायची तर तुम्ही लेस लावू शकता पण एकदम बारीक आहे जसा गोट आपण लावतो त्या पद्धतीने ही लेस मिळते ती लावलेली आहे गळा आपला तयार आहे इथे आता आपल्याला नाडी लावायची तर नाडी आपल्याला इथे बटन ठेवू शकता तुम्ही छान किंवा तुम्हाला जर नाडी लावायची तर तुम्ही नाडी सतरा ते अठरा इंचाची घेऊन जो काट उरला होता तोच काट इथे मी त्रिकोणमध्ये शिलाई करत आहे त्रिकोणमध्ये शिलाई करायची उरलेला कपडा आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे सुईच्या बाजूला कपडा घ्यायचा आहे सुंदर असं हे फुल या ठिकाणी आपलं तयार होतं आता शोल्डरपासून सॉरी आधी कमरेचे टक्स राहिले ते कमरेचे टक्स घेऊया तीन तीन इंचाचे कमरेचे टक्स या ठिकाणी आपण घेतले दोन्ही बाजूला आणि आता या ठिकाणी आपल्याला तीन इंचाचं अंतर घेतलं मी शोल्डरपासून मागे पुढे करत एकदम पॅकमध्येही शिले आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही छान सुंदर आणि मस्त असा मटका गळा तयार करू शकता अगदी कोणत्याही साडीवर छान दिसणारा कमरपट्टी ही खालच्या बाजूला लगेच लावून घ्यायची कमी वेळेत अतिशय सुंदर आणि छान हे डिझाईन बनणारी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा